आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब पंढरपूरला आले असता आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिष्टमंडळाने भेट घेतली. प्रामुख्याने शेतकऱ्याला शेतात सर्पदंश झाल्यानंतर राज्यातील सर्व खाजगी रुग्णालयामध्ये त्याला मोफत उपचार मिळावा, त्यानंतरचा महत्त्वाचा विषय म्हणजे पंढरपूरमधील सर्व खाजगी रुग्णालये आणि लॅबमध्ये सर्वसामान्य नागरिकांची लूट सुरू आहे आणि जो काही पंढरपूरमध्ये सहकारी दवाखाना आहे तिथं कोणतेही सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी जाण्यास तयार नाहीत, कारण तिथं हव्या त्या सुविधा आणि लोकांना त्या ठिकाणी चांगली वागणूक मिळत नाही ही शोकांतिका आहे. अनेक लॅबमध्ये रक्त चेकिंग असेल, सोनोग्राफी असेल, अशा गोष्टीसाठी हजाराच्या पटीत पैसे मोजावे लागत आहेत. अनेक खाजगी रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना हजारोच्या लाखोच्या पटीत बिलं भरावी लागत आहेत. कोणत्या आजारासाठी किती पैसे द्यावे लागतील किंवा कोणत्या ट्रीटमेंटसाठी किती पैसे द्यावे लागतील अशा कोणत्याही प्रकारची दर निश्चिती नाही, त्यामुळे सामान्य नागरिकाची पिळवणूक होत आहेत. एखाद्या पेशंटने दवाखान्यात गोंधळ घातला तर त्यांना केस करण्याचा, जेलमध्ये टाकण्याचा अधिकार डॉक्टरांना दिला आहे, परंतु पंढरपूरमधील अवस्था अशी आहे की अनेक डॉक्टरांनी पैसे वसुलीसाठी त्या ठिकाणी बाउन्सर ठेवलेले आहेत. इतकी धक्कादायक परिस्थिती या पंढरपूरमध्ये आहे. अशा परिस्थितीत या सामान्य नागरिकांना कुणीही कुठंही तक्रार करण्याची सुविधा नाही. हॉस्पिटलने किती बिल आकारलं, आय सी यूला किती बिल घ्यायचं आहे, कोणत्याही रक्त लघवी सोनोग्राफीला किती पैसे आकारायचे याचं कोणतंही दरपत्रक राज्य शासनाकडून नसल्यामुळं या ठिकाणी सर्वसामान्यांची लूट सुरू आहे आणि हीच लूट कुठं तर थांबली पाहिजे या उद्देशानं आम्ही आज आरोग्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. जर यावर तात्काळ कारवाई नाही झाली आणि या मुजोर हॉस्पिटल चालक आणि लॅब चालकांना जर आळा नाही घातला तर आम्ही या ठिकाणी मोठं जन आंदोलन उभा करू आणि शासनाला जाब विचारू. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होऊ देणार नाही, यावर तात्काळ आरोग्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा आणि सर्व आजाराची, सर्व उपचाराची, सेवा सुविधांची दर निश्चिती व्हावी आणि सर्वसामान्य जे रुग्ण असतील त्यांना तक्रार करण्यासाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तक्रार पेटी असावी आणि जिल्हा किंवा राज्य लेवलवर एखादा टोल फ्री नंबर शासनाने जाहीर करावा जिथं सर्व रुग्ण आपली तक्रार त्या ठिकाणी नोंदवून आपल्या बिलाच्या बाबतीत दाद मागू शकतील, अशा प्रकारची मागणी केली.